नमस्कार अनुज क्रिएशन मध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीसाठीचे लाडू त्यानंतर भोगीची भाजी कशी करायची हे सगळं बघितलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मात्र मी तुम्हाला दाखवणार आहे की संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी तुम्ही असं स्पेशल स्नॅक्स करू शकता जे की तांदळाच्या पिठापासून बनतं आणि अतिशय कुरकुरीत छान लागतं खाण्यासाठी तर बऱ्याचदा आपण घरी ढोकळा करतो किंवा मग बाहेरून काहीतरी पदार्थ मागवतो तर त्यापेक्षा हा स्नॅक्स तुम्ही करून बघा अगदी घरच्याच साहित्यात आणि कमीत कमी, -कमी वेळात होणार आहे तर चला तर मग हा स्नॅक्स कसा बनवायचा त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊया तर साहित्यासाठी इथे मी घेतलेल्या आहे दोन वाट्या तांदळाची पिठी तर कुठलाही तांदूळ आपल्या मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचा आहे आणि सुजीच्या चाळणीने त्याला चाळून घ्यायचा आहे तर हा मी घेतलेला आहे इथे दोन वाट्या घेतलेला आहे त्यानंतर आपण त्याच वाटीने इथे अगदी घट्टसर दही वापरणार आहोत तर एक वाटी मी इथे घट्टसर दही घेतलेला आहे त्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे आपण इथे तीळ वापरणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ मी इथे वापरणार आहे एक ते दीड चमचा साजूक तूप आणि लाल तिखट आणि त्यानंतर आपल्याला हळद लागणार आहे तर सगळ्यात आधी इथे मी एका भांड्यामध्ये दही ओतून घेतलेलं आहे तर या भांड्यामध्ये आपण सगळं जे दही घेतलेलं होतं तर ते घट्टसर दही यामध्ये ओतून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला कितपत तिखट हवं आहे तेवढं आपण इथे लाल तिखट यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर अगदी अर्धा चमचा मी इथे हळद घालणार आहे चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर जे आपण एक दोन चमचे तीळ घेतलेले होते ते हे सगळं मिश्रण छान मिक्स आणि एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा इथे मिश्रण एकजीव झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे तांदळाची पिठी आपण दोन वाट्या घेतलेली होती ती सगळी यामध्ये ओतून आपल्याला एक छान असा गोळा याचा मळून घ्यायचा अजिबात पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे या दह्यामध्येच हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेते आहे आणि पूर्ण पीठ मळून झालं की एखाद दीड चमचा आपल्याला इथे साजूक तूप घालून हे देखील पिठामध्ये छान मिक्स करून आहे अशा पद्धतीने इथे मी सगळं पीठ जे आहे तर ते मळून घेतलंय तर अजिबात वेळ न घालता किंवा ह्याला बाजूला न ठेवता लगेचच आपण इथे तयार करायला घेणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेले आहे आपले जे स्टार आकाराची प्लेट मी इथे या चकली करण्याच्या भांड्यामध्ये लावून घेणार आहे आणि त्यानंतर जो गोळा आपण मळून घेतला आहे तो यामध्ये आपण घालून घेऊया तर चकली करण्याचं कुठलंही भांडं तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने हा गोळा आपल्याला असा रोल करून यामध्ये घालून घ्यायचा आहे तर पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी आपल्याला मऊसूतच ठेवायची आहे म्हणजे मग आपले जे कुरकुरे आहेत तर ते अगदी छान होतात आणि एकीकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर या तेलामध्ये आता आपल्याला अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे कुरकुरे सोडून घ्यायचे आहेत तर अगदी तुम्ही चकलीचा गोलाकार आकार दिला तरी चालेल किंवा अशा पद्धतीने उभे हे तेलामध्ये सोडलं तरी चालेल तर अशा पद्धतीने मी हे तेलामध्ये सोडून घेतलंय आणि त्यानंतर दोन ते तीन मिनिटांनंतर आपल्याला हे छान हलवून हलवून घ्यायचंय आणि ह्याला छान तळून घ्यायचंय तर अगदी नॉर्मल असा सोनेरी रंग येईपर्यंत हे आपण तळून घेणार आहोत खूप जास्तीचंही तळायचं नाही आहे म्हणजे खूप जास्त लाल आपल्याला ते दिसायला नको आणि मिडियम गॅसवरच ही सगळी प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर हे पहा ह्याचा रंग चेंज झालेला आहे आणि दिसण्यासाठी अतिशय सुंदर दिसतात खूप कुरकुरीत होतात मी तुम्हाला समोर सांगेलच तर अशाच पद्धतीने मी सगळे जे कुरकुरे आहेत किंवा जो स्नॅक्स आहे तो अशाच पद्धतीने करून घेतलेला आहे तर तुम्ही हवं तो आकार यामध्ये देऊ शकता तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे स्नॅक्स तळून घ्यायचेत तर हे सगळं जे आहे तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कागदाचे किंवा न्यूज पेपरचे कोण करून तुम्ही अशा पद्धतीने बायकांना देऊ शकता किंवा अगदी ताटामध्ये तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सर्व केले तरी चालतील तर ते दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात आणि हा युनिक स्नॅक्स आहे थोडासा वेगळा आहे तर हे तांदळाचे कुरकुरे आपण अगदी घरच्या घरी कमीत कमी वेळेत करू शकतो तर अतिशय कुरकुरीत झालेले आहे मी तुम्हाला खाऊनही दाखवणार आहे तर हे स्नॅक्स मी टोमॅटोच्या चटणीबरोबर देखील तुम्ही सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबरही सर्व करू शकता मी खाऊन दाखवते परफेक्ट तर आय होप आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद